बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर विरोधातल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. या घटनेला एन्काउंटर म्हणता येणार नाही असं थेट निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. तसंच या एन्काउंटर बाबत संशय व्यक्त केला आहे, त्यामुळे आता एन्काउंटर मध्ये सहभागी असलेल्या पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांनी एन्काउंटर विरोधात हायकोर्टात याचिका केली, तर कोर्टात नेमकं काय घडलं की पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे त्या व्यक्तीचा, पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. पोलिसांचा जो बनाव आहे की याने तावडीतून सुटण्यासाठी पोलिसांवरती फायरिंग केली, तो प्राथमिक दृष्ट्या ह्या पीडित व्यक्तीच्या कथनावरून खोटा आहे हे दिसून येत आहे. माझा वकिलीचा अनुभव असं सांगतोय, ह्या फक्त फांट्यांच्या पोलीस, या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे. समोर इलेक्शन नजरेसमोर ठेवून हा कट रचून हत्या केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर कोर्टात नेमकं काय घडलं आणि अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला तो देखील पाहूया. याला एन्काउंटर म्हणता येणार नाही असा हायकोर्टानं सवाल केलेला आहे, निरीक्षण नोंदवलेलं आहे. नॉर्मली डोक्यात गोळी मारता का असा सवाल हायकोर्टानं केला. 5 पोलीस अधिकाऱ्यांचे रेकॉर्डिंग ताब्यात घेण्याचे आदेशही हायकोर्टानं दिलेले. रिव्हॉल्वर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का? एन्काउंटरवरील याचिकेवर 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.